बागलाण तालुक्यातील तरसाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमनबाई देवीसिंग पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सरपंच मीना पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक करण्यात आली. सुमनताई पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, वीर एकलव्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आलं. आवर्तन पद्धतीने वैशाली मोहन, माजी उपसरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद आता रिक्त झाले होते. सरपंच मीना पवार अखिल महाराणा प्रताप सिंह क्रांती दल संघटनेच्या वतीनं नवनिर्वाचित उपसरपंच पवार यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक NM देवरे यांनी काम पाहिले. यावेळी क्रांती दलाचे तालुका अध्यक्ष लखन पवार, क्रांती दलाचे राज्य संघटक प्रभाकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश रौंदळ, पुंडलिक रौंदळ, सोसायटी व्हाईस चेअरमन भिका पवार, एकलव्य संघटनेचे संघटक नानाजी पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. CNI महाराष्ट्र, तुषार रौंदळ, सटाणा.